Azi am înțeles că recărăt de la Dumnezeu. Da. Dar așa e câbir mara. Tot să bagă gălătă de muslim să mă zice e dat. Jati n-a pucut șadu ki, pus lizie gya. Tol kuro, mol kuro talvar ka, pădere e rea dumnea. Mă e jati ce? Jati ce năstă. Asta, kawali lizie mara zic. Sărbuna mara sărma. Tenzi că sărma că ești de jati ce? Jati ce n-ai? Asta e tu bolie, cum nu te bolie, că sunt pentru n-ai. Tăr tenzi e de... Sunt tăr kebire, tenzi e cerunju. Kamal de ce n-am? Asta vari ce... Apoi nu te-a vari la tăr bine. Tăsă, n-ai nici urmă arăt. Ani, arătăm super sântumătii ați. Tăr... ते जात असताना कबीर महाराजांच्या घराजवळ आलो. घरी यायचं म्हणून ते म्हणले आम्हाला थोडस जेवण थोडस कसं हे करा जेवण बनवा म्हणून. जसं आपण कुठून कीर्तनाला आलं गेलं की आपले कीर्तन करावं थोडीशी व्यवस्था चांगली असते असं त्यावेळेस. तर ते म्हणले आम्हाला जेवण करा असं तसं. तर मग आपण घरात पाहुणे आले की बरं की 2 मिनिटात घरात एक छोटीशी मीटिंग होतीच. किंवा आता पाहुणे आले घरात काय आहे काय नाही काय बनवायचं काय आणायचं. तसं कबीर महाराज त्यांच्या विशेष आणि कमाल महाराज तर ते म्हणले आपल्या घरात तर दानाचा कण पण अन्नाचा कण सुद्धा नाही आहे. तर आता काय करायचं. तर कमाल महाराज कबीरांना म्हणाले की आपण चोरी करू. चोरी आता तिथं पण लोक हे करतील की संतासून चोरी कशी केली. जसं श्रीकृष्णाने चोरी केली तसं आपण चोरी करू असं कमाल महाराज कबीरांना म्हणाले. तर कबीर त्यावेळेस असं बोलले की मी आतापर्यंत तुला जे संस्कार केले ते हे काय सांगितलं त्यांचे ती चर्चा झाली थोडी. संस्कार केलेले वाया गेले असं की पण त्यांनी त्यांना हे सांग समजून सांगितलं की आपण जे काय चोरी करणार आहे श्रीकृष्णासारखे गुरु मग श्रीकृष्ण जसे रात्रीचं जेव्हा चोरीला गेले वाड्याच्या तिथं
खिडकी होती म्हणजे जसं श्रीकृष्णा त्यावेळेस आपण ते म्हणतो ते सुद्धा माडक होत काय मला त्याच्यात ना ते सगळं महाराज म्हणले तू बारीक आहेस त्या खिडकीत नाही जाशील मग झाडं ते उतरले कारण जे काय लागतंय बाहेर नाही तांदूळ जे काय जे आपल्याला सायपासाठी लागतं त्यांनी ते घेतलं आणि निघत असताना ते खिडकीतनं काहीतरी आवाज झाला आणि वारी जागा झाला वारी जागा झाल्यानंतर नेमके बाहेर येत असताना तिथं अडकल्यानावर तर अडकले ते म्हणले बाबा तुम्ही पळून जाव आता शोधले की आपण सापने चोरीचा येईन आणि संत मंडळी उपस्थित राहते तर ते म्हणले आता असं कसं जाऊ नाही खरं सोडून येते ते म्हणले बाबा तुम्ही घरून देत आणि बॅगेमध्ये आपण तलवार आणलेली आहे तर नवीन आलेल्या लोकांनी तिकडून जे आहे करू नका दडपण येते इथं तर त्यांनी तलवार आणली होती म्हटले तुम्ही माझं मुंग छाटा मुंग छाटल्यानंतर एक होईल की व्यक्ती कोण आहे हे समजणार नाही तर शेवटी सांगताना ज्या वेळेला म्हटलं त्यांनी तू पूर्ण उचललाच मुलाचं त्यांचं शरीर बाजूला गेलं आणि एका पिशवीत किराणा आणि दुसऱ्या पिशवीत त्या मुलांचं शिर घरी आल्यानंतर संत केबरांची मिसेस बायको ते म्हटले की कबीर आला होता ना तुमच्यासोबत तर त्यांनी फक्त किराणाची पिशवी दिली आणि ते जे शिर होतं ती दिली त्यांनी काही न बोलता एक फुलगेला अडकलं हे जर का आपल्या सामान्य लोकांचा झाला असतं तर त्याच्या महिलेनी काय गोंधळ केला केला असता हे आपल्याला माहिती आहे ते म्हणले असते तुमचे शंकरविंत देव तू काय असते बाजूला ठेवा पहिले माझं मुलगा आहे का आणि आणून त्या एक्सप्रेशन काय काय झालं नाही भरपूर पटेल झाले असते सगळ्यांना अनुभव पण आहे मुलाला थोडं खर्चलं तरी आपण किती हे करतो तर त्यांनी स्वयंपाक चालू केला स्वयंपाक झाल्यानंतर मावळी जेवायला बसले आणि जगाची मावळी आळंदी का Yeah.
म्हणून घेते असं काहीतरी प्रमाण होऊ या असं प्रश्न नाही. तर महाराजांनी जेवण घेऊन केलं, माऊलींनी सगळं झाल्यानंतर निरोप समारंभाच्या वेळेस तर माऊली म्हणले चला आम्हाला जा. म्हणजे आपण का म्हणजे हिंदू संस्कृतीच आहे की कोण पाहून आले की त्याला दहा पर्यंत सोडवायचं. तर माऊली म्हणले मला जरा मी शिवपर्यंत भेगा आहोत सोडा. तर त्यांचे मिसेस कबीर महाराज आणि माऊली संत मंडळी सगळे निघाले. तर त्या वाणीने ते जे दड होत ते दड एका झाडाला बांधून ठेवलं की मला कोणाची तक्रार करायची नाहीये, ज्याचा संदेश घेऊन जावा. तर त्याच ठेवला आणि असा आता आपला चौक म्हणजे चौक आहे तसं चौकात ही त्यांची वारी पायवारी तिथं आली. तर महाराजांनी माऊलीने पाहिलं की गाय असं त्यावेळेस ज्यावेळेस माऊली तिथं आली तो जो काय आवाज झाला असेल पावडांचा किंवा तर त्या धडाने ऐकला. तुम्ही माणसांना धडाला इथून कुठं तोंड नव्हतं म्हणलं ऐकायला कसं आलं. तर धडाचे असं तरच ते ऐकायला येत, धडाचे असेल तर ते ऐकायला धडाचे असल्यावर धड असं तर त्याचा उपयोग नाही दिसतं. तर त्यांचा जे पावडांचा आवाज आहे काय जो झाला असेल तो झाल्यानंतर त्या धडाने त्यांना तयारी घातला. तयारी घातल्यानंतर माऊलींनी विचारलं की माऊलींनी कबीरांना विचारलं की तुमचा मुलगा आहे का. मुलगा आहे म्हटल्यावर त्यांना आता आता रुग्ण आतापर्यंत जे आपण रोखून जातो आपण अवस्थ म्हणून किंवा कंठ लागला होतो जसं आता माझं होत आहे. तर ते झाल्यानंतर त्यांना ते रोग आहे Thank you.
अमृताची फळे अमृताची वेली वेदीची चाले बीजाची आपण जे अमृत आहे जे आपण करणार आहे त्याचं ते फळ कसं येणार आहे सत्य साधू महाराज सर्व सांगतात आपण आंबा आंब्याची कोई लावली तर त्याला आंब्याचं नाव आहे काटे किंवा काय दुसरं येणार नाही तसंच अजून एक शब्द सांगायचा झाला जगताप गुरुंचं त्यांना लोक आहेत ना कृपण झालं ते त्यांनी रंका वंका त्यांचा एक शब्द सांगला सेम तीच कधी कबीर महाराजांचा जो हे होता की सेम ते त्यांनी रंका वंका पण रंका आणि वंकांनी जसं त्या सोन्याच्या दागिन्यावर जशी माती टाकली आणि वंका त्यांना म्हटली की बाबा त्या मातीवर माती का टाकली तस आता रवीचं थोडस द्यायचं झालं की दरवेळेस बोलते की बाबा कधी येणार घरी त्यावेळेस शारी पाहुणजीकडून जो चालत चालत दुसरीला आला होता त्यावेळेस ती पूजा सर्व हे करत त्यावेळेस तिला ते म्हणतात